द केरला स्टोरी सिनेमाचे मोफत शो दाखवण्यात येत असल्याने महाराष्ट्र शाहीर सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे नेत्यांवर संतापलेत। दुर्दैव महाराष्ट्रात केरला स्टोरी या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतात। या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शाहीर प्रदर्शित झाला हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण हे तरी त्यांना माहित असेल का? असे अनेक सवाल केदार शिंदेंनी उपस्थित केले। केदार शिंदेंनी ट्वीट केले, दुर्दैव आहे महाराष्ट्रात केरला स्टोरी या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते आयोजित करतात, लोकांना मोफत दाखवतात। या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शाहीर प्रदर्शित झाला हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण हे तरी त्यांना माहित असेल का? असे सवाल शिंदेंनी उपस्थित केले। तर केदार शिंदे नेत्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं, कारण अनेक ठिकाणी महाराष्ट्र शाहीर किंवा मराठी सिनेमांना स्क्रीनच मिळत नाही, त्यातच आता भाजपच्या अनेक नेत्यांकडून द केरला स्टोरी या सिनेमाचे मोफत शो दाखवले जात आहेत, मोफत शोचं आयोजन केलं जात आहे, त्यामुळे कुठेतरी मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाही आहे असं केदार शिंदेंचं मत आहे, आणि त्यामुळे ते नेत्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं, दुर्दैव आहे महाराष्ट्रात केरला स्टोरीचे सिनेमाचे खास शो आयोजित केले जातात। या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं खरं तर महाराष्ट्र शाहीर प्रदर्शित झाला, त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतो, मात्र अशा पद्धतीनं मोफत शोचं आयोजन केल्यामुळे मराठी सिनेमांना स्क्रीन मिळणार का? असा प्रश्नसुद्धा केदार शिंदेंनी उपस्थित केला।